नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयावरती एकूण 10 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत की जी तुम्हाला महापरीक्षा पोर्टलवर तुम्हाला महत्त्वाचे ठरणार आहेत. चला आपण लगेच सुरुवात करूया. पहिला प्रश्न वाचून घ्या. ठिकाणी एक वस्तू 480 रुपयाला विकल्यानंतर रमेशला खरेदी किमतीवर 20% नफा होतो, तर 30% नफा होण्यासाठी त्याला ती वस्तू किती रुपयाला विकावी लागेल. प्रश्न पुन्हा समजून घ्या. एक वस्तू आहे की जी 480 रुपयाला विकल्यानंतर रमेशला त्या वस्तूच्या खरेदी किमतीवर 20% नफा होतो आणि त्याला त्या वस्तूवर काय 30% नफा पाहिजे, तर त्याला ती वस्तू किती रुपयाला विकावी लागेल, त्याची विक्री किंमत काय आहे, या ठिकाणी लिहून घ्यायची आहे. त्याची विक्री किंमत 480 रुपयाला विकली तर त्याला किती नफा होतो, तर त्याला नफा होतो 20%. आता त्याला किती नफा पाहिजे, 30% नफा पाहिजे, तर त्याला ती वस्तू किती रुपयाला विकायला लागेल, या ठिकाणी आपण प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला त्रैराशिक पद्धत मिळालेली आहे. आता त्रैराशिक पद्धत म्हणजे काय, की या ठिकाणी 3 राशीचा वापर केला जातो. पहिली राश बघा 480, दुसरी आहे 20% आणि तिसरी आहे 30%. या ठिकाणी 3 राशी तयार झालेल्या आहेत, तर या 3 राशीचा वापर करून आपण त्रैराशिक पद्धतीचा वापर करू शकतो. त्याला ती वस्तू जी आहे ती आपण जर का मानली 100 रुपये, 100 रुपये ती वस्तू मानायची की जी आपल्याला ती विकायची आहे ती. आता 480 रुपयाला जर का 20% नफा होतो, म्हणजे 20% म्हणजे काय, 100 अधिक 20 म्हणजे 120, म्हणजे काय 480 रुपयावर त्याला 120 रुपये मिळतात. तर 130 रुपये मिळण्यासाठी त्याला ती वस्तू किती रुपयाला विकावी लागेल, या ठिकाणी आपली त्रैराशिक पद्धत तयार झालेली आहे. त्याला तिरकस गुणाकार केल्यास काय येईल बघा, 480 गुणिले 130, ठीक आहे, आणि भागिले करायचं त्याला 120. 0 0 कटला, राहिले 12 1 12, 12 2 24, 12 3 36 आणि 12 4 48, आणि 13 1 13, 13 2 26, 13 3 41, 13 4 52, ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आलं 52 आणि ह्या राहिलेलं 1 0, ठीक आहे, म्हणजे उत्तर किती आलं आपलं, 520 रुपये. सर्व सर्व समजलं, ती वस्तू आपल्याला किती रुपयाला विकायला लागेल, 520 रुपयाला, म्हणजे आपलं या प्रश्नाचं उत्तर काय येणार, 520 रुपये. 2 नंबरचा प्रश्न आहे, रवी खादी भंडारमधून 1 नेहरूकोट विकत घेतो ज्याची छापील किंमत ही 150 रुपये होती, त्यावर त्याला 20% सूट मिळाली तर त्याला किती रकमेची सूट मिळाली. चला या ठिकाणी सोपा प्रश्न आहे, तर छापील किंमत किती मित्रांनो, या ठिकाणी छापील किंमत आहे 150 रुपये, त्या 150 रुपयावर त्याला सूट किती मिळाली, त्यावर सूट मिळाली त्याला 20% सूट मिळाली, तर त्याला ती त्याला किती रकमेची सूट मिळाली, म्हणजेच काय समीकरण आपलं तयार होईल, या ठिकाणी 150 रुपयावर 20% सूट मिळाली, ठीक आहे. नंतर ह्या आपलं समीकरण तयार, 1 0 कटला 1 0 कटला, 2 0 कटला, 2 0 कटला, राहिले 15 गुणिले 2, म्हणजेच 15 1 15, 15 2 30 रुपये, म्हणजे या ठिकाणी त्याला सूट किती मिळाली, 30 रुपये त्याला सूट मिळाली. चला समोरचा प्रश्न बघूया. 3 नंबरचा प्रश्न आहे बघा, या ठिकाणी रामूने एक वस्तू 300 रुपयाला खरेदी केली व ती 15% नफ्याने विकली, तर त्याची विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. तर बघा या ठिकाणी प्रश्न काय आहे की रामूने काय केलं, एक वस्तू होती त्याच्याजवळ, त्यानं ती वस्तू 300 रुपयाची वस्तू खरेदी केली होती, परंतु त्यानं काय केलं, ती 15% नफा घेतला, ठीक आहे, 15% त्याच्यावर नफा घेतला आणि ती वस्तू त्याने किती रुपयाला विकली ही त्याला आपल्याला जी किंमत काढायची आहे. तर 15% नफा म्हणजे किती, 100/15 रुपये, ठीक आहे, 100/15 रुपये, म्हणजेच काय, या ठिकाणी समीकरण कसं तयार होईल, आपल्याला त्रैराशिक पद्धतीमध्ये टाकायचं आहे, कोणत्याही सूत्राचा वापर न करता 100/15 रुपये, म्हणजे 100/ त्याला 115 रुपये मिळतात, ठीक आहे, 100/ त्याला 115 रुपये मिळतात, तर त्याला 300 रुपयावर किती रुपये मिळतात, काय ते समीकरण तयार होईल, 300 रुपयावर त्याला किती रुपये मिळतात, तिरपट गुणाकार करायचा, समीकरण काय होईल तर आपल्या ठिकाणी बघा, या ठिकाणी 300 गुणिले 115, ठीक आहे, 300 गुणिले 115 आणि भागिले काय होईल खाली, 100,
दोन शून्य कटले, दोन शून्य कटले, राहिले कितीवर 115 गुणिले 3, याचा जर का गुणाकार केला आपण त्याचं उत्तर येईल 345. काय उत्तर येईल? 345. म्हणजेच काय होईल की त्याला तिने ती वस्तू किती रुपयाला विकली, ती वस्तू त्यांनी विकली मित्रांनो 345 रुपयाला. म्हणजे आप त्याची विक्री किंमत काय आहे? 345 रुपये. आपल्याला सरळ सरळ काढायचं असेल तर असं पण आपण काढू शकतो. जर 100 रुपये 15 रुपये 100 रुपयावर त्याला 15 रुपये मिळतात, ठीक आहे, 15% म्हटल्यानंतर 100 रुपयावर त्याला 15 रुपये मिळतात, तर 300 रुपयावर किती? म्हणजे 15 15 15 तीन वेळेस, कारण की 100 रुपयावर 15 म्हणजे 300 रुपयावर किती? 15 15 15 29 15 3 45, ठीक आहे. हे येणारे 45 रुपये काय करायचे? हे येणारे 45 रुपये 300 रुपयामध्ये ॲड करायचे, म्हणजे आपलं उत्तर आपल्याला मिळेल सरळ सरळ. अशा प्रकारचं आपण सोप्या पद्धतीने उत्तर पाहिलेलं आहे. समोरचा प्रश्न बघूया. 4 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, ठिकाणी काय आहे? श्यामने 1 लॅपटॉप 75,000 रुपये, त्यानंतर मॅकबुक जे आहे ते 95,000 रुपयाला आणि आयपॅड जो आहे तो 30,000 रुपयाला विकत घेतले, आणि या सगळ्या वस्तू त्यांनी रामला सरासरी 70,000 रुपयाला विकल्या. तर या ठिकाणी श्यामला किती रुपये नफा झाला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर सरळ सरळ काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी जे श्यामने ज्या वस्तू खरेदी केल्या आहेत त्याची आपण पहिल्यांदा बेरीज करून घेऊ. या ठिकाणी त्याने काय केलेलं आहे, 75,000 रुपयाला काय केलेलं आहे त्यांनी विकत घेतला लॅपटॉप, त्यानंतर त्यांनी 95,000 रुपयाला काय घेतलेलं आहे, 95,000 रुपयाला त्यांनी विकत घेतला आयपॅड, आणि त्यानंतर त्यांनी 30,000 रुपयाला काय विकत घेतलं, आयपॅड, ठीक आहे, आयपॅड ज्यांनी विकत घेतलेला आहे 30,000 रुपयाला. याची जर का त्यांनी बेरीज केली तर याची बेरीज येते मित्रांनो 2 लाख रुपये, ठीक आहे. 2 लाख रुपये काय होईल, त्या श्यामने ज्या वस्तू विकत घेतल्या त्याची किंमत आहे टोटल एकूण 2 लाख रुपये. आता ही आपल्याला श्यामने विकत घेतलेल्या सर्व वस्तूची एकूण रक्कम मिळाली. तर त्यांनी काय केलं, तर ज्या सगळ्या वस्तू आहेत त्यांनी काय केलं, या रामला काय केलं, विकल्या आहेत सरासरी 70,000 रुपयामध्ये. तर मग सरासरी म्हणजे काय, तीन वस्तू येतात, म्हणजे तीन वस्तू काय ठिकाणी मांडल्या आपण, तर तीन वस्तूला 70,000 का आपण गुणलं, ठीक आहे, 70,000 रुपयांनी काय करायचं त्याला गुणायचं तीन वस्तूला, मग किती ना, 7 × 7 = 7 × 7 = 21, म्हणजेच 2 लाख 2 लाख 10 हजार. काय येईल आपलं उत्तर? 2 लाख या ठिकाणी 10,000 रुपये, ठीक आहे. आता ही 2 लाख 10 हजार रुपये काय करायचे आहेत, हे 2 लाख 10 हजार रुपये त्या 2 लाखमधून त्या 2 लाख रुपये त्यातून मायनस करायचे, म्हणजे काय या ठिकाणी कसं येईल आपलं उत्तर? आपलं उत्तर येईल या ठिकाणी 2 लाख 10 हजारमधून 2 लाख गेले, राहिले किती? फक्त 10,000 रुपये. काय राहिले? फक्त 10,000 रुपये. म्हणून ही झाली आपलं उत्तर, म्हणजेच रामला त्यांनी जी 70,000 रुपये सरासरी वस्तू विकल्या होत्या त्यामध्ये त्याला किती नफा झाला, त्यामध्ये त्याला नफा झाला एकूण 10,000 रुपये. काय केलं आपण या ठिकाणी, पहिल्यांदा बघा आपण केलेलं आहे लॅपटॉप, मॅकबुक आणि आयपॅड या तिन्हींची काय केली, बेरीज केली, जी रक्कम त्यांनी विकत घेतेवेळी घेतली होती. नंतर त्यात त्या बेरीजला काय केलं आपण, ज्या तीन वस्तू होत्या त्या सरासरी त्यांनी 70,000 रुपयाला विकल्या, म्हणून काय केलं आपण, 70,000 रुपयाला 3 ने आपण काय केलं, गुणलेलं आहे, तर आपलं उत्तर आलं होतं 2 लाख 10 हजार. नंतर हे 2 लाख 10 हजार या 2 लाखामधून मायनस केले, म्हणजे 2 लाखातून काय केलेलं आहे, 2 लाख 10 हजारमधून 2 लाख मायनस केले, राहिले उत्तर फक्त 10,000, म्हणून आपल्या या ठिकाणी उत्तर आहे 10,000. 5 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो या ठिकाणी की 30 वस्तूचे उत्पादन मूल्य हे 20 वस्तूच्या विक्री मूल्याएवढे असेल तर या व्यवहारात नफ्यांची टक्केवारी काय असेल, ठीक आहे, नफ्याची टक्केवारी काढायची आहे. या ठिकाणी तुम्ही फक्त प्रश्न पहिले समजून घ्या, काय म्हणतो की 20 वस्तूचे उत्पादन मूल्य आहे, म्हणजे जे 20 वस्तू तयार करण्यासाठी ज्याला जो खर्च आला तो खर्च तो 20 वस्तू विकल्यानंतरच त्याला मिळतो, ठीक आहे. म्हणजेच काय या ठिकाणी 30 मधून 20 गेले, म्हणजे त्याला 10 वस्तू या शिल्लक राहिल्या, या 10 वस्तू काय आता त्याला प्युअर नफा आहे. का बरं नफा आहे, कारण की ज्याला त्याला जे 30 वस्तू तयार करायला जे पैसे लागले ते पैसे त्याला 20 वस्तू मिळाल्यानंतरच त्याला पूर्ण झाले, तर म्हणजे एक्स्ट्रा जे 10 वस्तू येतात ते त्याचा प्युअर नफा आहे, समजलं. म्हणजे आपल्याला त्रैराशिक पद्धतीमध्ये कसे टाकता येईल बघा. आता या ठिकाणी 20 वस्तू म्हणजे काय, 20 वस्तू म्हणजे 100%, ठीक आहे. आपण 100% का बरं घेतलं, कारण की 20 वस्तू विकल्या की त्याला 30 वस्तू तयार करण्याचे पूर्ण पैसे मिळतात, म्हणजे 20 वस्तू बरोबर 100% पैसा मिळाला. तर त्याचा नफा किती या ठिकाणी, 10%. 10% कसा काढला आपण,
कारण की या ठिकाणी 30 मधून 20 गेले, राहिले 10 वस्तू. तर मग या ठिकाणी काय, या ठिकाणी 10 वस्तू विकल्या तर त्याला किती टक्के नफा होईल. ठीक आहे, आता या ठिकाणी काय करायला, आपल्याला त्रैसिक समीकरण भेटलं, तिरपट गुणाकार करून घ्यायचा या ठिकाणी, 100 × 10 / 20. ठीक आहे, 1 0 कटला, 1 0 कटला. ठीक आहे, त्यानंतर 2 × 1 = 2 आणि 2 × 5 = 10 किंवा 50 × 2 = 100, म्हणजेच काय या ठिकाणी 50% त्याला काय होईल या ठिकाणी व्यवहारामध्ये त्याला नफा होईल, आपलं उत्तर आहे. त्याला या व्यवहारामध्ये किती नफा होईल, 50%. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, या ठिकाणी बघा, 2 वस्तू प्रत्येकी 100 रुपयाला विकल्या, त्यातील एका वस्तूवर 10% नफा झाला आणि दुसऱ्या वस्तूवरसुद्धा 10% तोटा झाला. एका वस्तूवर 10% नफा आणि एका वस्तूवर 10% तोटा झाला. ठीक आहे, तर दोन्ही वस्तूवर एकूण नफा किंवा तोटा किती, अशा प्रकारचा का तुम्हाला प्रश्न असेल, नफा आणि तोटा, तर यापैकी 100% तोटाच होणार. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी याचं सूत्र काय आहे की नफा × तोटा / 100. ठीक आहे, नफा × तोटा / 100, नफा किती आहे या ठिकाणी, नफा आपला आहे 10%. ठीक आहे, आणि तोटासुद्धा किती आहे, 10% आणि / 100. ठीक आहे, 1 0 कटला, 1 0 कटला, 1 0 कटला, 1 0 कटला, राहिला 1%, म्हणजे या ठिकाणी काय येईल आपलं उत्तर, 1% या ठिकाणी तोटा होईल. सरळ सरळ लक्षात ठेवा मित्रांनो हे प्रश्न, की काय, जर का नफा आणि तोटा समप्रमाणात असेल त्या ठिकाणी 100% तोटाच होणार कधी पण, म्हणून काय करायचं, नफा × तोटा / 100 = 1% या ठिकाणी आपला तोटा निघालेला आहे. समोरचा प्रश्न आहे 7 नंबरचा, 2 वस्तू प्रत्येकी 200 रुपयाला विकल्या, 2 वस्तू प्रत्येकी 200 रुपयाला विकल्या, तेव्हा एक वस्तू विकताना 20% तोटा व दुसरी वस्तू विकताना 20% नफा झाला, तर दोन्ही वस्तूवर किती त्याला नफा किंवा तोटा झाला हे आपल्याला दाखवायचं आहे. सेम आपला पहिल्या प्रकारेच त्याचं आपला सेकंडसुद्धा प्रश्न आलेला आहे. मी सांगितलेलं आहे की जर का नफा आणि तोटा समप्रमाणात असेल, म्हणजे सारखा असेल, त्या ठिकाणी 100% काय होणार, तोटाच होणार. म्हणून काय करायचं, पहिल्यांदा नफा किती रे, पहिल्यांदा नफा × तोटा. ठीक आहे, नफा × तोटा / 100. ठीक आहे, नफा × तोटा घेतला आणि खाली काय केलेलं आपण, 100. समीकरण सोडून घ्या, 1 0 कटला, 1 0 कटला, 1 0 कटला, 1 0 कटला, राहिले 2 × 2 = 4, म्हणजे या ठिकाणी तोटा किती आहे, 4% काय झाला या ठिकाणी, तोटा झाला. समजले मित्रांनो, सोपी ट्रिक आहे. समोरचा प्रश्न बघा, 8 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी एक डेस्क व एक खुर्ची यांची किंमत किती आहे, 371. या दोन वस्तूची किंमत लक्षात ठेवा किती आहे, 371. आता ही वरची ओळ सोडून द्या आणि खालची ओळ बघा फक्त. डेस्कची किंमत ही खुर्चीपेक्षा 12% जास्त असेल तर डेस्कची किंमत आपल्याला काढायची आहे. काय करायचं आहे, डेस्कची किंमत काय सांगितली त्यानं, डेस्कची जी किंमत आहे ती खुर्चीपेक्षा 12% जास्त आहे तर डेस्कची किंमत काढायची आहे. तर पहिले काय करायचं, या ठिकाणी आपण काय करायचं, डेस्क आणि जी आपली खुर्ची आहे त्याला आपण म्हणतो चेअर. ठीक आहे, डेस्कची खुर्चीची किंमत किती, डेस्कची किंमत किती आहे, खुर्चीच्या किमतीपेक्षा 12% जास्त. जर का आपण खुर्चीची किंमत या ठिकाणी 100 रुपये समजली तर त्या डेस्कची किंमत किती भेटेल मग आपल्याला, 112 रुपये. ठीक आहे, जर का आपण खुर्चीची किंमत 100 रुपये ठरवली तर डेस्कची किंमत किती येईल या ठिकाणी, 112. का बरं, कारण की ती 12% जास्त आहे. इथपर्यंत समजलं, आता दोन्हीची किंमत आपण काय करू, बेरीज करून घेऊ. 112 आणि 100 या दोघाचं जर का आपण बेरीज केली तर आपली किंमत किती तयार होईल, 212. समजलेतपर्यंत आपण समजावून केलं आहे. या ठिकाणी आपण चेअर घेतलेलं आहे मित्रांनो, CHAIR चेअर. खुर्चीपेक्षा डेस्कची किंमत किती या ठिकाणी, डेस्कची किंमत किती आहे, 12% जास्त आहे. म्हणून 100 रुपयाचा का चेअर असेल तर डेस्क किती रुपयाचा येईल, 112 रुपयाचा. आणि दोन्हीची जर का बेरीज केली तर आपल्याला काही वस्तू मिळेल, आपली किंमत मिळेल 212 रुपये. आता ही गोष्ट लक्षात ठेवा एवढी. त्यानंतर समोर बघा, आपण ती त्रैराशिक पद्धतीमध्ये कशी टाकू शकतो. आता वरची ओळ लक्षात ठेवा, मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितली होती की एक डेस्क व एक खुर्ची याची किंमत किती आहे, 371. आता एक डेस्क आणि एक खुर्ची, एक डेस्क आणि एक खुर्ची याची किंमत किती आली, 212. म्हणजे आपण काय करू, 212 या दोन वस्तूची किंमत किती आहे,
71 रुपये. ठीक आहे, डेस्क आणि खुर्ची या दोन्हीची किंमत किती आहे वरच्याप्रमाणे या वाक्याप्रमाणे 371. तर आपल्याला काय करायचं आहे, डेस्कची किंमत काढायची आहे. डेस्कची किंमत आपण किती घेतली होती या ठिकाणी बघा 112. म्हणून 212 म्हणजे 371, तर 112 म्हणजे किती. ठीक आहे, 112 म्हणजे किती आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आता आपलं समीकरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. तिरपट गुणाकार जर का आपण याचा केला तर आपलं समीकरण काय तयार होईल मित्रांनो, या ठिकाणी म्हणजे आपण काय केलेलं आहे या ठिकाणी 212 दोन वस्तूची किंमत बरोबर वरच्या वळीनुसार काय केलं आपण 371 रुपये असेल. ठीक आहे, तर एक खुर्ची किती रुपयाची होती, 100 रुपयाची, आणि डेक्स हा त्याच्यापेक्षा 12 रुपयांनी महाग म्हणजे 112 रुपयाचा डेक्स. म्हणजे या ठिकाणी काय होईल, 112 ही डेक्सची किंमत असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी त्याची किंमत मिळेल. 212 म्हणजे 371, तर 112 म्हणजे किती हे आपलं समीकरण तयार होईल. तर आपण आता समीकरण त्या ठिकाणी स्पष्ट मांडून घेऊ. बघा या ठिकाणी 112 गुणिले 371 भागिले 212. ठीक आहे, याला जर का सोडून घेतला आपण तर आपलं उत्तर कसं येईल बघा, याला 2चा भाग जाईल. बघा या ठिकाणी बेद आहे 20. ठीक आहे, 10 मांडले 1 उरला होता म्हणून 12 राहिले आणि बेसक 12 व सुद्धा 2च भाग जाईल. बघा या ठिकाणी बे पंच 10 1 उरला बेसक 12 म्हणजे इथं किती आला, 56 आलं उत्तर. पुन्हा 2चा भाग जाईल या ठिकाणी. बघा बे पंच 10 आणि बेत्रिक 6 म्हणजे 53 आलं. वरसुद्धा 2च जाईल. बे एक बे दोन्ही 4 एक उरला बे 8 16 आलं 28 आणि 53 एक 53 आणि 53 37 371. आता आपल्याला उत्तर काय भेटेल वर, 28. म्हणून या ठिकाणी 28 गुणिले 7 आणि या दोघाचा जर का गुणाकार केला तर आपलं उत्तर मिळेल मित्रांनो 196 रुपये. म्हणून या ठिकाणी डेस्कची किंमत किती येईल, या ठिकाणी डेस्कची किंमत येईल 196 रुपये आपल्या ठिकाणी उत्तर झालेलं आहे. मित्रांनो ठिकाणी प्रश्न बघा, मोठा जरी दिसला तरी सोपा प्रश्न आहे. मालमत्तेचा विक्रेता जमिनीच्या तुकड्याची 6% नफ्याने विक्री करतो. जर त्याला तो 10% नफ्याने विक्री केली असती तर त्याला 21,200 एवढी अतिरिक्त रक्कम त्याला मिळाली असती. तर त्या जमिनीची मूळ किंमत काय आपल्याला शोधायची आहे. या ठिकाणी तुम्ही अतिरिक्त या शब्दावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. पहिले काय म्हणतो तो की 6% नफ्याने तो काय करतो, जी विक्री करतो. म्हणजेच काय, या ठिकाणी आपण 6% लिहून घेऊया पहिले. ठीक आहे, किती टक्के रुपया विक्री करतो पहिल्यांदा 6%. नंतर काय करतो, त्याला विकायची इच्छा किती, 10% नफ्याने त्याने विकली असती. म्हणजेच 10% नफ्याने त्याने 6 जर का 10% विकली असती तर त्याला किती नफा झाला असता, 21,200. म्हणजे अतिरिक्त किती रक्कम मिळेली असती, त्याला अतिरिक्त रक्कम मिळाली असती 21,200. म्हणजे काय मित्रांनो, फरक बघा या ठिकाणी 6 आणि 10 यामधला फरक किती दिसेल तुम्हाला, यामध्ये फरक दिसेल 4%. म्हणजे आपलं उत्तर सरळच मिळेल. जर का 4% म्हणजे अतिरिक्त रक्कम किती आहे ती, 21,200. तर 100% म्हणजे किती झाला आपलं त्रिराशी पद्धत. आता याला काय करायचं, समीकरणामध्ये टाकून घेऊया. ठीक आहे, समीकरणामध्ये टाकल्यानंतर कसं होईल बघा, या ठिकाणी आपली किंमत आहे 21,200 गुणिले 100 आणि भागिले काय, 4 भागिले किती या ठिकाणी, भागिले 4. डायरेक्ट 4 भाग देऊन बघा, 4 1 4, त्यानंतर 4 2 8, 4 3 12, 4 4 16 आणि 4 5 20. 4 5 20 उरला 1. ठीक आहे, उरला 1 म्हणजे या ठिकाणी झाले 12. 4 1 4, 4 2 8, 4 3 12 म्हणजेच काय, 53 आले या ठिकाणी. आणि हे 20 आणि हे 20 तेव्हा टाकून द्यायचे. 53 हे 20 टाकले आणि इकडे 20 टाकून दिले म्हणजे आपलं उत्तर किती बघा, 5,30,000 रुपये काय त्याचे रक्कम येईल मित्रांनो. 5,30,000 रुपये त्याची मूळ किंमत आहे. समजले मित्रांनो. 10 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, सोपा आहे. 960 रुपये रेडिओ संचाची विक्री केल्यानंतर एका व्यक्तीला 4% काय होतो, तोटा होतो. जर 16% नफा मिळण्यासाठी त्याला तो रेडिओ संच किती रुपयाला विकावा लागेल.
बघा मित्रांनो, पहिले तुम्ही समीकरण समजून घ्या. 4% तोटा, आपण याच्यापूर्वी बघितलं काय की जर का 12% नफा झाला तर आपण काय करतो, 100 रुपयामध्ये काय करतो, 12 रुपये ॲड करतो आणि काय करतो, किंमत 83 मध्ये 112 करतो. हे समजलं? आता या ठिकाणी सेम प्रोसेस आहे, या ठिकाणी काय झालेलं आहे, 4% तोटा झालेला या ठिकाणी. मग आपण काय करणार, 100 मधून काय करणार, ते 4% काय करणार आपण या ठिकाणी मायनस करणार. म्हणजे 100 मधून जर का आपण 4 मायनस केले तर आपल्याला काय मिळेल, 96 रुपये मिळेल. ठीक आहे, म्हणजे 100 वर त्याला 4 रुपये कमी मिळाले. का बरं कमी मिळाले, कारण की त्यांनी ती वस्तू 960 रुपयाला विकली म्हणून. ठीक आहे, 96 रुपये त्याला कधी मिळाले, 4 रुपये 100 वर कमी त्याला कधी मिळाले, त्याने ती वस्तू 960 रुपयाला विकल्यामुळे त्याला 4 रुपये 100 वर या ठिकाणी कमी मिळाले. म्हणजेच आता जर का त्याला 100 वर 16% म्हणजेच काय, 100 अधिक 16 करतो आपण, व ते नंतर लिहितो खाली आपण 116. जर त्याला 116 रुपये मिळवायचे असतील तर ती वस्तू त्याला किती रुपये विकावं लागेल, आपला ही किंमत मिळून जाईल. आपलं समीकरण तयार झालं या ठिकाणी. ठीक आहे, समीकरण कसं तयार होईल मग, 960 × 116/96. ठीक आहे, आता समीकरण तयार झालं आणि भाग तोडून घ्या, 96 × 96 या ठिकाणी भाग सरळ गेला, उरले 10. म्हणजेच काय, 10 × 116 जर का याचं तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला काय मिळेल, सरळ सरळ 10 वाढून टाकायचा, 116 वर डायरेक्ट 10 देऊन टाकायचा, म्हणजे त्याला ती वस्तू 1160 रुपयाला विकावी लागेल. मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला थोडक्यात आणि स्पष्ट शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याकडे इक्विपमेंट नसल्यामुळे, पेन नसल्यामुळे थोडंफार अक्षरामध्ये थोडा फरक आहे. जर का व्हिडिओ आवडत असतील तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की करा. फक्त मी या ठिकाणी 13 पद्धतीचा उपयोग करून असे व्हिडिओ बनवले आहेत.